दरम्यान कंगनाला भाजपची फूस असल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केलेला आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हल्लाबोल चढवलाय. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपची कंगनाला फूस असल्याचा आरोप असलम शेख यांनी केलेला आहे. काँग्रेस सुद्धा आता या सगळ्या वादात उतरलेली आहे आणि कंगनाला वाय प्लस सुरक्षा दिल्यानं नवं राजकारण सुरू झालेलं आहे. केंद्र सरकारला निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं असेल ते जातील, काही करतील ते, कुठलाही पॅरामीटर त्यांच्याकडे नाही. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं ते करतील. कंगना राऊतला सुरक्षा दिली त्याच्याबद्दल आमचं दोन मतच नाही. दिलं केंद्र सरकारला वाटलं ते योग्य आहे, पण मुंबईला पीओके म्हणायचा, पोलिसांना शिवगाळ करायचा आणि बीजेपीला ते जर आवडत असेल तर ते त्यांची मानसिकता. जी बाई पाक व्याप्त काश्मीरवर विश्वास दर्शवते पण मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असं म्हणते, म्हणजे जिथं अतिरेक्यावर विश्वास आहे पण मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, तर ही बाई कोणाचं बोल बोलते, कोणाचं मुखात कोणत्या मुखातून. म्हणून मी पहिल्यांदापासून म्हणतोय, ही म्हणजे कंगना म्हणजे भारतीय जनता पक्षाची पंची आहे, पक्षी पोपट आहे आणि त्याच मुखातून ती बोलते. केंद्र सरकार तिला झेड सिक्युरिटी द्यावी, झेड प्लस द्यावी. आता कंगना राणावत म्हणजे पंतप्रधान अमित शहांच्या बरोबरची ती आहे, एवढं महत्व तिला द्यायचं. जे काय चार पिक्चरमध्ये काम केली आणि महाराष्ट्रामधल्या पोलिसावर स्वतःचं नाव कोण विचारत नाही म्हणून स्वतःचं नाव मोठं करायसाठी आरोप करायचं आणि सिक्युरिटी मिळवून घ्यायची, तर महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही. यानंतरची बातमी आहे अधिवेशनाची. आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली, पण या अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी जो काही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला तो मात्र इथल्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारा ठरला. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज स्वॅब रिपोर्ट न आल्यानं अनेक आमदारांना गेटवरच ताडकळत उभं राहावं लागलं, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. अनेक आमदारांनी याबद्दलची तक्रार व्यक्त केली. या सगळ्या सावळ्या गोंधळाचा ज्या आमदारांना फटका बसला त्यांनी मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपलं गाराणं मांडलं, त्यांना गेटवर आपलं गाराणं सांगितलं, त्यानंतर आमदारांना आतमध्ये सोडण्याची सूचना अजित पवार यांनी दिली आणि अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच फैलावर सुद्धा घेतलं. या गोंधळाच्या नंतर अधिवेशन सुरू झालं, पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी निमित्त ठरलं ते म्हणजे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती विधेयकावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. कोर्टात मांडल्याप्रमाणे विधेयक सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. तसंच सरकारनं मांडलेल्या विधेयकामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली, खडाजंगी झाली. पण अखेर अध्यक्षांनी विधेयक मांडण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. कुठलीही व्यक्ती याच्यात जे अध्यक्ष महोदय राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने देखील आक्षेप घेतला. आणि योग्य व्यक्ती म्हणजे काय, कारण संविधानाने अध्यक्ष महोदय या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका सांगितली आहे की लोकसेवक असला पाहिजे. जो निवडून येतो तो लोकसेवक आहे, जो आमचा कर्मचारी आहे तो लोकसेवक आहे, पण कुठली व्यक्ती लोकसेवक होत नाही. आणि म्हणून या विषयावर अतिशय स्पष्टपणे महाधिवक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, या चार कॅटेगरीच्या व्यतिरिक्त आम्ही नेमणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, काय घाई आहे, तुम्हाला अध्यादेश काढता येतो. आज जर कोर्टामध्ये केस आहे आज आणि या विधेयकात तर आपण जी काही योग्य व्यक्ती म्हटले त्याच्यावर हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी झाला आहे, तुम्ही स्वतः मान्य केलाय त्या ठिकाणी. आता जे सन्मान्य विरोधी नेते म्हणतायत ते अंमलबजावणीचा प्रश्न आहे, वैधतेबद्दल कुठेही चॅलेंज नाही. उलट मागे एकदा असाच त्यांनी सहकार, आज तो कायदा आहे 13वा नंबरचं विधेयक, त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाने आणला होता की पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी कायदा आणला होता आणि मी म्हटलं सर्वोच्च न्यायालयाचा स्टे आहे. त्यावेळेस चंद्रकांत दादा आणि
सुभाष देशमुख म्हणाले तिथलं काम वेगळं आमचं काम वेगळं, म्हणजे इथं तर स्थगिती नाही, त्यामुळं हा पाच वर्षानंतर काय करावं याच्या विषयी आहे. आणि जे कोर्टाने सांगितले बाबा खासगी नमुने सुटेबल पर्सन ही त्याच वेळेची तरतूद आहे, नवीन काय केलेलं नाही. अध्यक्ष महोदय बिल मांडताना बिलामध्ये योग्य व्यक्ती असं म्हटलंय, योग्य व्यक्तीची हायकोर्टामध्ये डेफिनेशन ठरली असेल तर त्याप्रमाणे करणार हे मगाचपासून मंत्री महोदय सांगतायत. त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्हाला न्याय मिळाला, आम्हाला न्याय मिळाला हे तुमचं वाक्य आहे, त्याला माझा आक्षेप आहे. कि बाबा जवळपास 12,668 ग्रामपंचायतीची मुदत कालच्या जुलै 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत होत म्हणजे आहे, होत संपलेली आहे किंवा संपणार आहे. आणि देशातील महाराष्ट्रातील हे कोविडच्यामुळं त्याच्याकरता हे पाहिजे. आपण जे म्हणताय ते महाअभिवक्ता ॲडव्होकेट जनरलनी तिथं मांडलेलंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जी वेगवेगळ्या कोर्टा हायकोर्टामध्ये जाऊन मागणी केलेली आहे की तुम्ही नेमताना राजकीय व्यक्ती तिथं नेमू नये, किंवा नेमायची झालं तर आमच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्याच कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला तिथं त्या ठिकाणी नेमता आलं पाहिजे. असंच आत्तापर्यंत आपण नेमलेलं आहे, आपण नवीन कुणालाही तिथं नेमलेलं नाही. हे बिल पास झालं आणि आज जे मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जे आहे त्याचा निकाल जर लागला तर तो निकाल सगळ्यांना बंधनकारकच आहे. विरोधी पक्ष नेते